मित्रांनो, चला सुरू करूयात आजचं आपलं हे सेलिब्रेशन आणि पाहूयात आपला आजचा पहिला धमाका. या परफॉर्मन्स मध्ये आपल्याला भेटणार आहे आपल्या सगळ्यांची आवडती जोडगोळी, येस बंडू आणि त्याचे मास्तर. मित्रांनो, नवीन वर्षात संकल्प करायचं बंडूने एवढ्या मनावर घेतलंय की तो आज एक संकल्प करतोय. चला प्रत्यक्षात पाहूयाच हा धमाल परफॉर्मन्स आपल्या समोर घेऊन येत आहेत ऑफकोर्स आशिष पवार आणि अभिजित चव्हाण. शाळा भरून एवढा वेळ झाला तरी अजून बंडूचा पत्ता नाही. येल माझी सर. माझी शोन माझी बाबडू ती मला उचून घ्या. उचून घेऊ आधी मला उचून घ्या. बोला सेन्सॉर होत वाजले किती रे गुरुजी. तुमचा काटा तर वाकड आहे. तुझा हा काटा टाकेन मोडून. कळलं ना गुरुजी, असा काट्याने काटा काढायचा नाही गुरुजी. गुरुजी मी चुकलो, गुरुजी मी चुकलो. अरे चुक मारीच्या. चूक मारीच्या चूक वाटेल तेवढं चूक. अरे वाट चुकलास म्हणून तू शाळेत आलास ना. तसे नाहीये ओ गुरुजी. मी आजपर्यंत तुमच्याशी खूप वाईट वागलो. तुम्हाला नको नको ते बोललो मी गुरुजी. नाही नाही, तुला हवं तेच बोललास तू. त्याच मला वाईट वाटते गुरुजी. गुरुजी काय अहो, तुम्ही माझे गुरु आहात गुरुजी. गुरु आहात आणि गुरु म्हणजे साक्षात परब्रह्म. आणि तरी सुद्धा शाळा सोडून बाहेर चिंचा बोर खायला जायचा तेव्हा मला अन्न हे पूर्ण ब्रह्म असं वाटायचं गुरुजी. पण आता मला कळलंय काय रे, गुरु शिवाय ह्या जगात दुसरं मोठ काही नाही. बंडू, तू माझी शाळा घेत नाहीयेस ना? काहीतरी असं थोबाड फोडेन ना. तू फळा फोडीन असं नाही म्हणालास. यापुढे बोलणारही नाही गुरुजी. अरे फळा आहे म्हणून तुम्ही दोन वेळचं गेलताय. जेवताय गुरुजी. अहो फळा नसेल तर तुम्ही लिहिणार कशावर? सांगा ना गुरुजी, कशावर लिहिणार तुम्ही? अरे काय बोलतोयस काय तू बंडू? अहो योग्य तेच बोलतोय मी गुरुजी. अहो येत्या नवीन वर्षात मी तुमच्याशी चांगलं वागावं असंच ठरवलंय गुरुजी. ग्रामपंचायतीने काही नवीन स्कीम जाहीर केली की काय? नाही गुरुजी नाही. काय रे काय झालं? आता मला कसलाच मोह उरलेला नाहीये. आमच्यात असाच असतो गुरुजी. येत्या नवीन वर्षात मी सगळ्यांशी चांगलं वागणार, तुमचा आदर करणार असं माझंच मला वाटायला लागलंय गुरुजी. हा एवढा बदल अचानक कसा काय झाला रे? काल माझ्या स्वप्नात काय मला साक्षात्कार झाला गुरुजी की तुम्ही महान आहात गुरुजी, तुम्ही महान आहात गुरुजी. बास झालं बास, मला माफ करा. काय झालं, विचार बदलला? नाही नाही, आधी जे काही मी तुमच्याशी वागलो त्याबद्दल मला माफ करा गुरुजी. माफ केलं बंडुरंगा, तुला माफ केलं. आधीच सगळं विसरून जा. वर्षभरात अभ्यास केलाय तोही सगळं विसरून जाऊ. परीक्षेत काय लिहू? अरे आतापर्यंत जे माझ्याशी वाईट वागलास ते सगळं विसरून जा. होतात काही काही चुका होतात. काय 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 रे काही काय 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 काही नाही गुरुजी, भरपूर चुका झाल्यात माझ्याकडून. पण गुरुजी गुरुजी तुमच्या तमाशाला जाण्यावरून तुम्हाला मी यापुढे अजिबात ऐकवणार नाही. काय उपयोग, माझी बायको तुम्हाला रोज ऐकवते. पण तुम्ही ठरवलंय, तुम्ही ठरवलंय की ऐकावं जनाचं आणि करावं मनाच. अरे बाबा तुम्ही काय विश्वास ठेवत नाही माझ्या? अरे बाबा मी तमाशाला नाही जात. मला माहितीये गुरुजी, तुमच्यासारखा माणूस तमाशाला जाणं शक्यच नाहीये गुरुजी. तुमचा पगार तो किती तुम्हाला परवडणार आहे का? अहो म्हणजे पगार असता तरी तुम्ही तमाशाला गेला नसतात गुरुजी. मग तुम्हाला खूप पगार असता तर तुम्ही घरीच बायका नाचवल्या असत्या. अरे काय काय
असं लोकांना वाटते गुरुजी. काय सांगतोस काय? हो ना, आणि म्हणूनच मी ठरवलंय येत्या नवीन वर्षात मी तुमच्याशी खूप चांगलं वागणार. तुम्हाला दारू वरून मी अजिबात टोमणे मारणार नाही. बटू, मला तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हतीच रे. मला वाटायचं तू एक नंबरचा भिक्कार भिक्कार विचारांचा माणूस आहेस, पण तू एक खरोखरच चांगल्या विचारांचा मुलगा आहेस. खरोखरच चांगल्या विचारांचा मुलगा आहे. नाही, मी टोमणे मारणार नाही, पण तुम्ही दारू पण कमी करू नका. अरे बाबा, मी नाही पित दारू. मला माहितीये गुरुजी. हो, मला माहितीये. पण गुरुजी, तुम्हाला सांगतो, ह्या पुढे परांजपे बाईवरून मी तुम्हाला अजिबात चिडवणार नाही. तुमच्या दोघांवर शाळेच्या टॉयलेट मध्ये अग्रलेखही लिहिणार नाही गुरुजी. धन्यवाद बंडू, धन्यवाद. माझं मन खूप भरून आलंय बंडू, खूप भरून आलंय. हे सगळे तमाशाला जाण्याचे परिणाम आहेत गुरुजी. बंडू, नाही गुरुजी, पण तुम्ही बघा काय येत्या नवीन वर्षात मी तुमच्याशी कसा वाटत ते बघा. बंडू, रियाज करत होतास? नाही गुरुजी, माझं पण भरून आलं. काय मन मन लवकर मोकळं कर, नाही तर तुंबेल. गुरुजी, गुरुजी तुम्ही बघाच काय येत्या वर्षात मी तुमच्याशी कसं वागतो ते. बेंचोर गुरुजी. अरे बेंचोर उभा करायचो मी तुला. बेंचोर, बेंचोर उभा करायचो. वाईट वाटत रे मला बेंचोर. नाही नाही गुरुजी, तुम्ही अजिबात वाईट वाटून घेऊ नका. अहो, माझी लायकीच ती आहे. घंटा वाजली, घंटा वाजली गुरुजी. शाळा सुटली, मी चाललो. मी येतो गुरुजी. हॅपी न्यू इयर. येतो. सेम टू यू. ये ये. ओके. नाही नाही, ये म्हणजे जाता. ठीक आहे गुरुजी. पांडुरंगा. अरे हा पांडुरंगा सुधारला रे, सुधारला. आता मी मरायला मोकळा. मित्रांनो, या परफॉर्मन्स मध्ये आपल्या समोर येत आहेत बंडू आणि त्याचे मास्तर. शाळेची पिकनिक जाणार आहे आणि त्या पिकनिकला येण्यासाठी मास्तर बंडूला आग्रह करतायत. चला तर मग पाहूयात बंडोबांचा स्टँड काय आहे. ह्या धमाल परफॉर्मन्स साठी प्लीज वेलकम ऑन स्टेज अभिजीत चव्हाण आणि आशिष पवार. नानो, आपल्याला तर शाळेच्या पिकनिकला जायचं आहे. पैसे आणलेत ना सगळ्यांनी? बंडू दिसत नाही. बंडू आलाच नाही का अजून? हा बंडू नेहमी उशिरा येतो, अजून कसा आला नाही? आला घोडेस्वार, आला. आले आले. अरे 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 अरे, घोड्याचा पाय घसरेल. नाही, चांगला आहे. ए बंडू, खिशातून पैसे काढ. आईला डोक्याला तापच आहे. घरी बापाच्या खिशातून पैसे काढा. इथे आल्यानंतर तुमच्या खिशातून पैसे काढा. हे बघा गुरुजी, मला चोर म्हणून करिअर करायचं नाहीये. बंडू, अरे स्वतःच्या खिशातून पैसे काढ. माझ्या खिशातून पैसे कशाला काढायला सांगताय? पिकनिकला जायचं आहे. मग मी कशाला पैसे देऊ? तुमच्या बायकोकडून पैसे घ्या ना. अरे माझ्या ग्रुपला घेऊन पिकनिकला नाही जायचं आहे, आपल्या शाळेची पिकनिक आहे. मग सगळ्या शाळेचे पैसे मी कशाला भरू? अरे वेड्या, सगळ्या शाळेचे नाही रे, फक्त तुझे पैसे भर. असे अगुरुजी, गुरुजी, पण आपण पिकनिकला कुठे जाणार? आपल्या शाळेने एक शैक्षणिक तोंडातला मावा काढा आधी. मी मावा खात नाही. जीभ थोडी जड झाली आहे माझी. ती रात्रीची अजून उतरली नसेल ना. आपल्या शाळेने एक शैक्षणिक सहल आयोजित केलेली आहे. सहल आयोजित केली आहे? म्हणजे तिथेही जाऊन शिकायचं? मी नाही येणार बाबाशी. अरे नाही, शिकायचं नाहीये. मज्जा मज्जा करायची, मज्जा मज्जा. अच्छा, म्हणजे तमाशाला जायचंय. अरे वा 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 वा, मस्त
तमाशाला काय मग तिथेच तर खरी मजा आहे गुरुजी. म्हणलं माहिती. अरे नाही बंडू नाही, तमाशाला नाही जायचंय. आपल्याला एका दुधाच्या कंपनीत जायचंय. पण गुरुजी दुधाच्या कंपनीत कशाला? अरे दुधाच्या कंपनीत दूध कसं बनत, त्याचं पॅकिंग कसं होत हे सगळं बघायला मिळेल ना. नाही नाही मला तिथे जाऊन नोकरी नाही करायची. अरे नोकरी करायला कोण सांगते तुला, तिकडे फक्त जाऊन बघायचं शिकायचं. म्हणजे पुन्हा शिक्षण? बाबा तुला शिकायचं नसेल तर माझ्या बरोबर कंपनी म्हणून चल. म्हणजे गुरुजी तुम्हाला माझ्याशिवाय करमत नाही ना. समजतोस कोण स्वतःला तू? तुमचा जावई. गुरुजी तिच्यावर ओढू नका, आदेश सांगून ठेवतोय मी. अरे मी काही बोललो का? फक्त एवढंच म्हणालो की तू जर जावई वगैरे म्हणणार असेल तर कान फडफोडे. मम्मी फळा फोडी. अरे मी गळा फोडून तुला काहीतरी सांगतोय, तू फळा फोडायच्या काय गोष्टी करतोय? पिकनिकला येणार आहेस की नाही ते सांग. अहो गुरुजी पिकनिकला यायला मी एका पायावर तयार आहे. काय एका पायावर का? कारण घरी पिकनिकचा विषय काढला ना तर माझा बाप एक तंगड तोडेल. मग राहिला एकच तंगड, मग त्या राहिलेल्याच तंगड्यावर मी तयार आहे गुरुजी. अभ्यासासाठी मेहनत घ्यायला तयार नाहीस, पण पिकनिकला यायला मात्र एक पाय मोडून घ्यायला तयार आहेस. काय रे बंडू बाळ काय झालं रे? काय उठांना मुंगी चावली काय? काय करतोय? भरून आलो. काय हृदय हृदय गुरुजी. काय रे? तुम्हाला मी जसा हवा हवास वाटतो तसे तुम्ही सुद्धा मला हवे हवेसे वाटतात. तुमचं हे मुख कमल बघितल्याशिवाय मला झोप नाही लागत गुरुजी. बंडू मला ही तुझा वास सहवास सहवास मला सुद्धा तुझा सहवास खूप हवा हवास वाटतो. बंडू तिकडे उभा रा. ओरडतोस कशाला? झालं काय? सहवास हवा हवास वाटतो म्हणून असं ओरडतोस? तो वास सहन नाही झाला. ये तुला काखेत चिणून मारतो. बघा बघा कसा गरीब चेहरा केलाय बघा. मी काय म्हणतो गुरुजी? काय रे काय काय? नाही नाही आपण दुधाच्या कंपनीत जाऊन दूध कसं बनवतो हे शिकण्यापेक्षा आपण दुसऱ्या कंपनीत गेलेलं नाही चालणार. दुसऱ्या कुठल्या कंपनीत बरे? व्हिस्की बनवण्याच्या कंपनीत. पंडू काय बोलतोयस काय? अहो काय बोलते काय योग्य तेच बोलतोय गुरुजी. काय? अहो आता मला सांगा गाय काय दूधच देणार ना? हो की नाही? अहो पण आपण व्हिस्की बनवायला शिकलो तर उद्या ड्रायडेला प्रॉब्लेम होणार नाही. मी घरच्या घरी व्हिस्की बनवायला शिकेन. वा वा बंडू वा, उदात्त विचार आहेत तुझे, उदात्त विचार. लाज नाही वाटत असं बोलायला? अहो तर त्यात लाज काय वाटायची? अहो पण मी जर व्हिस्की बनवायला शिकलो ना तर उद्या तुमचाच फायदा आहे गुरुजी. असं काय? आता उद्या तुमची नोकरी गेली की तुम्ही भिकेला लागणार. अहो म्हणजे तुमचे दारू प्यायचे वांदे होणार की नाही गुरुजी? हो रे. मग तेव्हा तुम्ही जर माझ्या घरी आलात तर तुम्हाला 6-7 पेक मी असेच फुकट देईन. नक्की देशील ना रे? हो गुरुजी. धन्यवाद धन्यवाद बंडू बाळ धन्यवाद. पण त्यासाठी तुम्हाला माझं एक काम करावं लागेल. कुठलं काम? माझ्या घरची साफसफाई. टॉयलेट व्यवस्थित साफ करायचं गुरुजी. निक्षून सांगतो मी तुम्हाला.
मला काम चुकार पण अजिबात आवडत नाही. बिनचोर बिनचोर म्हणजे मी. गुरुजी म्हणजे तुम्ही. बिनचोर मी. गुरुजी मग काय मी बिनचोर उभा करेन. घंटा वाजली शाळा सुटली मी चाललो. काय ही शाळेची नवीन भव्य वास्तू उभी राहिलेली आहे. किती देखणी इमारत आहे ही नवीन. किती मंगलमय आल्हाददायक वाटतंय आज नवीन शाळेमध्ये वर्ग भरवताना. सगळं कसं नवीन नवीन. हे तुषारचा आवाज काढणारं मशीन सुद्धा नवीन. तुषार मात्र तोच. आला 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 घोडेस्वार आला. जा घोडा आधी बाहेर पार्क करून ये जा. नाही नाही तो आतमध्येच आलाय. पंडू शाळेची मस्त आहे हा वास्तू. आणि मी वास्तू द गामा. वास्तू द गामा. आज तू असा मार खाणार आहेस ना या नवीन वास्तूत. काय झालं गुरुजी. काय झालं. तक्रार आली तुझ्या बद्दल. तक्रार. नाही नाही तक्रार नाही तार असेल. नीट वाचून दाखवा चला. तार नाही आहे तक्रारच आहे. आणि वाचून दाखवा. काय वाचून दाखवायचं. बापाचा नोकर आहे का मी. अहो माझ्या बापाच्या नोकराला वाचताच येत नाही म्हणून तर तो नोकर आहे. अरे तक्रार आलेली आहे तुझ्याबद्दल. तक्रार तक्रार. किती तक्रारी. अरे मी काय बंद पडलेला फोन आहे का. सारख्या सारख्या तक्रारी यायला. बंडू आपल्या वर्गातल्या मुलीने तुझ्याबद्दल तक्रार केलेली आहे की काल तू वर्गामध्ये तिला डोळा मारलास. नाही नाही गुरुजी हे धादांत खोटे. काय खोटे. धादांत खोटे. हो मी तिला डोळा मारलेला नाहीये. माझा डोळा माझ्याकडेच आहे हा बघा. तोच टाकीन फोडून. तसा तसा डोळा मारण नाही म्हणते मी. ते नाक्यावर उभं राहून मवाली मुलं मुलींना छेडण्यासाठी डोळा मारतात ना तसा. कसं कसं दाखवा दाखवा. म्हणजे असा. पुन्हा पुन्हा दाखवा. पुन्हा पुन्हा एकदा 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 केवढा केवढा आनंद तुझा. गुरुजी अजून एकदा अजून एकदा शेवटचं एकदम शेवटचं. शेवटचं एकदा शेवटचं एकदा. किती वेळा करून दाखवायचं. काय जागोजागी प्रयोग लावलेस माझे. जा जाऊन ये जाती जाऊन. नाही कट्टीफू. कट्टीफू कट्टीफू. पण गुरुजी तुम्ही हे असे वेडेवाकडे चाळे करते त्याचा तर तुम्ही मवाली आहात. ए मी मवाली नाहीये. मी 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 ते बघितलंय नाक्यावरती मवाली मुलींना कसं छेडतात ते पटवण्यासाठी. बरोबर आहे. पण तुमचं गुरुजी काय. अहो या मुली आहेत ना या मवाली मुलांनाच पटतात. मला कोण पटतच नाही बाबा. नाही पण याचाच अर्थ मी मवाली नाही आणि मी डोळाही मारलेला नाहीये गुरुजी. खोट बोलू नकोस बंडू. तू वर्गातल्या पिंकीला डोळा मारलास काल. कारण तुम्ही शिकवत असताना माझा डोळा लागला होता गुरुजी. म्हणजे मी शिकवत असताना तू झोपतोस. जागा राहिलं तर तुम्हाला शिकवता येणार आहे का. हो बरोबर आहे बंडू. पण असं हे भर वर्गात पिंकीला डोळा मारण चुकीचं आहे. काल मी मोरूला दगड मारला तर तेही तुम्हाला चुकीचं वाटलं. आता हे चुकीचं वाटतंय. काहीतरी एकदा एकदा ठरवा ती काय ते. हे कसं बोलताय तुम्ही असं वाटते. आले 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 आले. हे माला मी ओलाला म्हणून तू एवढा. तू ओरडलास म्हणून रडत नाहीये मी. हे तू ओरडल्याच रडणं नाहीये. पिंकी काल अशी रडत आलेली माझ्याकडे. केवढा हंबरडा फोडला माहितीये तिने.
आक्रोश केला, विलाप केला. काय केला? विलाप. विलाप. हा आपण तुम्हाला लय पुळका बोरींचा. पण तुम्हाला सांगतो गुरुजी, काय ह्या मुली आहेत ना, ह्या मुली या कधी रडतात. पण तुम्ही लगेच पागळून जाऊ नका. मी पागळलेलो नाहीये, पण वर्गात हे असले प्रकार मी यापुढे खपवून घेणार नाही, लक्षात ठेवून दे. हे बरे तुमचं, हे असले प्रकार चालणार नाही, तसले प्रकार चालणार नाही. त्या तमाशाच्या फड्यावर गेलो तर ते तुम्हाला चालत नाही. अरे काय करायचं काय आम्ही? अरे अरे बंडू ऐकून घे, ऐकून. अरे प्रत्येक गोष्टीची ठरलेली वेळ असते, किती गोष्ट त्या त्या वेळेला झालेली चांगली असते. तुमच्यासारखं ना. बरोबर. तुम्ही कसे शाळा सुटले की बरोबर वेळेत त्या अड्ड्यावर जाता. महत्वाचं काय सांगतो ते लक्षात ठेवून दे. प्रत्येक गोष्ट त्या त्या वेळेला झालेली चांगली असते, कळलं? हो गुरुजी, म्हणून तर तुमच्या वर्गात लक्ष नाहीये हे पाहून मी पिंकीला डोळा मारला. बघ बघ, तू कबूल केलास. अरे कबूल केला, तू कबूल केलास. मामा ठीक आहे ना, मी कबूल केलं, पण तुम्ही कोर्टात कसं सिद्ध करणार? अरे पण बंडू असं करू नये रे. पिंकी सुद्धा कोणाची तरी बहीण आहे, तिला सुद्धा एक चांगली आई आहे. हा तुम्ही तिथेच बघा. आणि ही माहिती गोळा करण्यापेक्षा पिंकीला अजून एक बहीण आहे का, ही माहिती मिळवा आणि मला कळवा. तुला कळवा काय? तुला कळवा. मी म्हणते काय तुला? हा वाटलो तुम्ही हे आहात. वेडेल काहीतरी बोलू का? मी काय? हा 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 नाही आहे. हा म्हणजे तो हा असतो, तो वेगळा असतो. कोण 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 गुरुजी? अरे तो म्हणजे तो हा असतो रे. तो सांगे सांगे ना गुरुजी. तो वेगळा असतो. अरे सांगे ना. अरे सांगेन बोलू. माझी केस ओढतोस. ते चुकून हात गेला. चुकून असं कुठे कुठे हात जाईल तुझा? हसू नकोस, ते सगळं सहन करायचं आम्ही. सांगाल ना पण गुरुजी. तुला जर सांगितलं तो कोण आहे, तर लगेच जाऊन त्याची संपर्क वाढवू शकतो. पण लक्षात ठेव, यापुढे पिंकीला डोळा मारला असतं तो वर्गात घेणार नाही. ठीक आहे, मग तिला बाहेर पाठवा. पंडू अरे अरे किती तक्रारी तुझ्या, किती तक्रारी आल्यात माहितीये तुला? आले आहेत का? पण मी आता कंटाळलोय बाबा या तक्रारी नशी. हो हो, मी सुद्धा खूप कंटाळलोय बाबा. हो ना? हो ना काय हो ना. विडी कोण पित? विडी. अरे वेड्या. विडी विडी. हा विडी. तुला माहितीये विडी पिणारी मुलं कुठे जातात? नदीवर. म्हणजे तुम्ही नदीवर जाऊन विड्या आवडता? अरे नदीवर नाही, विड्या आवडणारी मुलं नरकात जातात. नरकात? त्यात काय, नदीवरून सुद्धा डायरेक्ट नरकात जाऊ शकतो. त्याचं काय? सोप्प आहे, तुम्ही नदीत बुडून मरा. डायरेक्ट नरकात. नाही नाही नाही, तू असा सुधारणार नाहीस. तू असा सुधारणार नाहीस. तू एक काम कर, तुझ्या आईला बोलव. गुरुजी शांत बस, शांत बस, उभा रा आता. बस बस झालं बस. अरे इथे बोलव म्हणजे तक्रार करण्यासाठी इकडे बोलव तुझ्या आईला असं म्हणतोय मी. मग माझ्या वडिलांना बोलवतो ना. डीलर कडे तक्रार करा. अरे प्रोडक्ट खराब आहे म्हणून डायरेक्ट कंपनी कडे तक्रार कशाला करता? तुझ्या बापाकडे तक्रार करू? नको, तुझा बाप तुझ्यासारखाच आहे. म्हणजे मी बापावर गेलोय. होयच मुळी. मग तुम्ही काय शेजाऱ्यावर गेलात? पंडू गुरुजी. धमाल परफॉर्मन्स जो आपल्या समोर सादर करणार आहेत आपले दोन एव्हरग्रीन परफॉर्मर्स, प्लीज वेलकम ऑन स्टेज अभिजीत चव्हाण आणि आशिष पवार.
अरे अरे काय कोणी तुला शॉक दिला की काय? हा असं काय आलं उमट्यासारखं मध्येच? केवढा शॉक बसला मला माहितीये. झालं गुरुजी तुमचं सगळं झालं? हो झालं. पण मी वर्गात येऊ गुरुजी? हे वर्गात येऊनच विचारतोयस गुरुजी? याला संस्कार म्हणतात. हो जे तुमच्याकडे नाहीयेत. बंडुरंग आगाऊपणा करू नकोस, उशीर का झाला ते सांग. गुरुजी गुरुजी काय रे काय झालं? माझी पंक्चर झाली. काय सायकल सायकल? हे कधी सांगणार? गेले 3 दिवस हेच खोटी कारण सांगतोयस. आपण मी खरं सांगतोय गुरुजी, परवा मी रामू बरोबर आलो सायकल वरून तर त्याची सायकल काल मी श्यामू बरोबर आलो तर त्याच्या सायकल वरून म्हणून मी आज माझी सायकल. अरे बस झालं. नाही सांगू दे ना बघा माझी सायकल. अरे झालं तुझं सायकल पुराण. अरे अभ्यास नाही केलास ना तर मोठं कसं होशील? या वर्षी 12 वर्षाचा आहे, पुढच्या वर्षी 13 वर्षाचा होणार. अभ्यासाची काय गरज आहे? बंडू माझ्या डोक्याला मुंगे आले तर तुझ्यामुळे. डीडीटी ची पावडर आणू कशाला? मुंग्यांना मारायला. गुरुजी अहो गुरुजी खरं सांगतो, मुंग्यांना मारायला पावडर आणतो त्याचे मुंग्यातन मुंग्या अशा डोक्यानं तुमच्या अशा पोखरून 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 अशा आतमध्ये जातील, अशा आतमध्ये जातील, अशा 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 आणि निराश होऊन बाहेर येतील. का रे काका? त्यांना मेंदू सापडणारच नाही ना. कसं काय रे? तो तुमच्याकडे कुठे आहे? तू मला बिंडोक म्हणतोस? मला आम्हा बरोबर आहे गुरुजी. मागे एकदा तुम्ही म्हणालात 16 × 32, काल म्हणालात 8 × 32. मग खरी 32 ही कुठली ते सांगा, नाही तर तुमची 32 ही घशात घालीन. अहो म्हणजे गुरुजी मला असं म्हणायचंय की तुम्ही आधी नीट अभ्यास करा, गाईड वाचा, तोपर्यंत मी झोपतो. ए वर्ग काय बेडरूम आहे काय झोपायला? तुम्हाला सांगतो गुरुजी. काय रे? मागच्या बेंच वर असं डोकं ठेवून झोपलो ना मस्त तुकडा झोप लागते. काय सांगतो? हो शिपायाला सांगून तो बेंचच काढून टाकायला सांगतो. काय भिंडोक गुरुजी आहे? अहो मला सांगा गुरुजी, शेवटचा बेंच काढल्यानंतर त्याच्या आधीचा जो बेंच आहे शेवटचाच नाही का होणार? मग तिथे पण शांत झोप नाही का लागणार? अरे माझ्या लक्षातच नाही आलं. हुशार आहे सा बाळ? मला माहितीये मी खूप हुशार आहे ते. का असं कोण आई म्हणते वाटत? नाही तुमची मुलगी अक्षता. अक्षता गुरुजी तिला ओरडू नका. नाही ओरडत नाही ओरडत. गुरुजी तुम्ही रागवू नका, मी आता झोपतो कारण मी सकाळी खूप लवकर उठले गुरुजी. का रे बंडू अभ्यासाला का रे? अरे हाड म्हणजे अभ्यासासाठी नाही गुरुजी. मग मी आणि अभ्यासासाठी? अहो तुम्हीच म्हणाला होतात ना लवकर निजे लवकर उठे त्यास धनसंपदा भेटे. वा 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 बंडू, मग भेटली का रे धनसंपदा तुला गड्या? हो भेटली ना ती ब वर्गातली धनसंपदा पै. अरे मात अरे माझ ऐकलं असतंस तर ही वेळ आली नसती तुझ्यावर. अरे धनसंपदा म्हणजे संपत्ती पैसा. गुरुजी ती ब वर्गातली धनसंपदा पै जर मला भेटली ना तसं नाही गुरुजी, ती जर मला भेटली ना तर तुम्ही जे म्हणतात ना पैसा संपत्ती ती सुद्धा मला मिळेल. कसं काय रे? अहो ती धनसंपदा पै आहे ना पै, ती तिच्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी आहे. बोल म्हणजे बोल बोला. तुम्हाला सांगतो तिचे वडील जेलर आहे. जेलर? जेलर? हा जेलर गुरुजी आहे.
अहो म्हणजे ते जेलन नाही का ते असे दागिने बनवतात आणि असे कानात गळ्यात असे इथे. अरे ज्वेलर ज्वेलर रे झोलर. गुरुजी अरे तुला ह्या वयात हे धंदे सुचतात? मग काय तुमच्या वयाचे असताना सुचायला पाहिजे काय? अरे अभ्यास नाही केलास ना नापास होशील नापास. शक्यच नाही मी नापास होणारच नाही. कसं काय? मी पुस्तकात बघून पेपर लिहीन. त्याला कॉपी म्हणतात बंडू कॉपी. दुसऱ्या राज्यातल्या लोकांनी कॉपी केली तर चालते आपल्या राज्यात नाही. मी याचा निषेध करणार गुरुजी. करशील ना काना खाली आवाज काढीन एक. अशी वाजवेन ना डोळ्यासमोर तारे चमकतील. बिंडोक सारखे बोलताय. आता काय बोललो मी? आणि मग त्या दिवशी तुम्ही म्हणालात रात्रीचे आकाशात तारे दिसतात. आता तर दिवस आहे कसे दिसतील? अरे अरे तू चुकीचं कसं बोलतोस रे तुम्ही? अरे ह्या म्हणी आहेत म्हणी मराठीतल्या म्हणी वाक्प्रचार आहेत. याचा अभ्यास केला असताच ना तर तुला याचा अर्थ कळला असता म्हणींचा. गुरुजी मी खरंच खूप अभ्यास केलाय. म्हणजे मला असं म्हणायचं आहे गुरुजी की ह्या ज्या म्हणी आहेत ना म्हणी या सगळ्या खोट्या आहेत. म्हणजे मला त्यांचा अर्थच कळत नाही. म्हणजे आता बघा ना आयत्या बिळावर नागोबा नागोबा नागोबा. आता मला सांगा की नागोबा बिळावर कसा असेल? बिळात नसणार का? आणि काय हा दृष्टी आर सृष्टी. आता मला सांगा की अ वर्गातली सृष्टी माझ्या दृष्टी समोर नसेल ना तर माझा दिवसच खराब जातो. म्हणजे तुम्हाला कसं कळणार ना? तुम्ही आपल्या नुसत्याचे कपाळावर हात मारणार नाही तुम्हाला कळणारच नाही कारण गाढवाला गुळाची चव काय? बंडुरंग अहो ही म्हण आहे म्हण. म्हण तुझ्या आईला? गुरुजी तुझ्या आईला मला भेटायला सांग. माझ्या आईला भेटायचंय. माझ्या आईला भेटायचंय हो. तर मग बाबांनाच नाव सांगतो. तुझा जा तुझा घरी जा गुरुजी. नाही तू जा घरी जा जा गुरुजी. जा मला आयुष्यात पुन्हा कधी तोंड दाखवू नको. जा तू जा. काय बोलतोयस? बेंचवर उभं करीन असं कुठे बोलणार? घंटा. गुरुजी असं तूही नाही म्हणालास. मित्रांनो आपल्या या कॉमेडी एक्सप्रेस मध्ये तुम्ही आजपर्यंत बरेच त्रिकोणी परफॉर्मन्सेस पाहिलेत पण आजचा हा परफॉर्मन्स असणार आहे खूपच स्पेशल कारण या त्रिकोणी परफॉर्मन्स मध्ये आहे बंडू मोरू आणि त्यांचे मास्तर. ओ माय गॉड व्हॉट द रिडिक्युलस. चला तर मग स्वागत करूयात भूषण कडू आशिष पवार आणि अभिजित चव्हाण यांचं. मोरू बंडू. ए मोरू. ए बंडू. तुझं झालं की सांग हा. अच्छा दोघांचे पाय हलतायत. मला वाटलं माझेच दोन्ही पाय हलतायत. झालं हो झालं सगळं हो. तिथे सगळं आपण जे काय आतमध्ये विचार केला होता की नाही हो वास्तविकी हो की नाही. चल 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 इथे 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 काय म्हणतो माहिती आहे बघ आपण सगळं व्यवस्थित प्लॅन केलेलं आहे. केलेलंच आहे मी तुला तेच सांगतो आपण व्यवस्थित प्लॅन केलेलं आहे. अरे बंडू मोरू तुम्ही दोघं एकत्र का? आम्ही दोघे एकत्र तुम्हाला बघवत नाही रे. नाही उलट तुम्हा दोघांना बघून मला खूप आनंद झाला. किती सांगू मी सांगू कुणाला? किती सांगू मी सांगू कुणाला? मज आनंदी आनंद झाला. मज आनंदी आनंद झाला. किती
संपलं का संपलं माझं. मास्टर काय रे? अहो आम्ही एकमेकांचे सवंगडी आहोत. सात अजूबे इस दुनिया में आठवीं अपनी जोड़ी तोड़े से भाई टूटे ना ये बंडू मोरू की जोड़ी. हो बंडू हाँ मोरू हो बंडू हाँ मोरू हो बंडू हाँ मोरू. ए ए माजर हो आला हो होम तू आपण काय ते भेंडे खेळतोय? नाही नाही हे बघा गुरुजी आम्ही तुम्हाला काहीतरी द्यायला आलोय. काय रागपट्टी द्यायला आलाय? असा कुत्र्यासारखा मारेन ना. तुम्हाला राग द्यायची काय गरज आहे रे? तुम्हाला तर हग्यादम पण पुरेस आहे. कानफड फोडेन मी, फळा फोडेन मी, ट्यूबलाइट फोडेन. हे काय तुझं मध्येच? हे मध्येच नाही, मला सांगा ज्या वर्गामध्ये फळाच नाही त्या वर्गात ट्यूबलाइट काय कामाची? फोडून टाकूया. फोड डालेंगे तोड डालेंगे. अरे हे असले चाळे घरी जाऊन करायचे. जाऊ दे ना भाई, भाई जाऊ दे ना भाई, भाई भाई जाऊ दे ना भाई, भाई भाई समोरची पाडी मजबूत आहे ना भाई, भाई जाणे ना भाई, भाई भाई छोड ना भाई, भाई चल ना जा ना भाई. ऐको यार लपडा नाही फालतू में. हे बघा मास्टर आम्ही वडापावची गाडी टाकतोय. अरे कशाला कोणाचं नुकसान करताय? अरे होळी मध्ये टाकायची असेल तर मी लाकडं देईन ना तुम्हाला. वडापावची गाडी टाकतोय म्हणजे कोणाची गाडी होळीत ना टाकत आहे? आणि आम्हाला जर लाकडं हवीच असतील ना होळीत टाकायला तर तुम्हाला सांगायची काय गरज आहे? तुमची जी अर्धी लाकडं मसनात गेलेत ना ते आम्ही कधीही मागून घेऊ शकतो. काय बोलतोस? हे बघा गुरुजी आम्हाला वडापावची गाडी सुरू करायची आहे. हा काय सांगताय? होय आम्हाला पैसा कमवायचा आहे. पैसा पंड्या? अरे पंड्या तू तुम्ही दोघं कष्ट करून शिकणार आता? खूप आनंद झाला रे तुमचे विचार ऐकून. मला माझे माझे लहानपणीचे दिवस आठवले. पंड्या मोरू तुम्हाला माहिती आहे सांगतो तुम्हाला खूप खूप गरिबीत दिवस गेले माझे. भुकेला कोंडा आणि मिझेला धोंडा अशी अवस्था होती पण तरी शिकण्याची जिद्द होती म्हणून तर कंदिलाच्या प्रकाशात अभ्यास करायचो मी. ए कंदिलाचं काय कौतुक सांगता तुम्ही? तो रजनीकांत अगरबत्तीच्या प्रकाशामध्ये अभ्यासाला बसायचा. अगरबत्तीच्या प्रकाशात काय लवली? काय लवली गोष्ट आहे ही? अगरबत्तीचा प्रकाश मस्त. हे बघा गुरुजी काय आम्ही दोघांनी मिळून असा निर्णय घेतलेला आहे की आमच्या वडापावच्या गाडीचं उद्घाटन तुम्हीच करायचं. तुमच्या गाडीचं उद्घाटन मीच करेन. मास्टर आमच्यासाठी तुम्ही खूप लकी आहात तेव्हा आमच्या वडापावच्या गाडीचं उद्घाटन तुम्हीच नक्की करायचं. ओहो पण मला सांगा ही गाडी तुम्ही कुठे सुरू करताय बरे? आपल्या शाळेच्या बाहेर. कोणाची परवानगी घेऊन? कोणाची परवानगी घेऊन? आपले मुख्याध्यापक अरुण कदम यांची परवानगी घेतलीत का? ए!
सॉरी आय मीन सॉरी राजे असतो आम्हाला कुणालाही विचारायची गरज नाहीये काय आम्ही याने असा विचार केलेला आहे की तो वडापाव आम्ही शाळेतल्या मुलांना खायला देणार आहोत चांगलंय 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 पण हे सगळं तुम्ही करणार कसं हा त्यावर आम्ही खूप अभ्यास केलेला आहे खूप मेहनत केलेली आहे आम्ही वा वा कसं माहिती का गुरुजी काय रे आपल्या नाक्यावर काही श्वान मित्र कुत्र्यांना पाव खायला घालतात हो 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 आता हे कुत्रे पण एवढे आजोरडे आहेत सगळेच पाव काय खात नाही मग ते राहिलेले पाव असतात ना ते आम्ही आमच्या गाडीवर घेऊन येणार आपल्या गावातला तो हॉटेलवाला उरलेली बटाट्याची भाजी कुठल्या कचरा कुंडीत टाकतो ह्याचा आम्ही शोध घेतलेला आहे आम्ही ती भाजी आमच्या गाडीवर आणणार आणि त्यापासून वडे तयार करणार आता राहिला प्रश्न तो तेलाचा आता तेही कसं मिळवणार ते पण सांगून टाका नाही कुठे विहिरी खोदल्या तेलाचा ते पण सांगा तेल तेल हिम हा हा तेल 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 कुठून आणणार मारुतीच्या देवळात जे तेल असत ना ते आम्ही चोरणार आणि त्यात मजबूत वडे बनवणार अशा पद्धतीने चोरलेलं तेल कुत्र्याचे पाव आणि कचरा कुंडीतली भाजी असा काय आम्ही हा छान टेस्टी वडापाव बनवणार आहोत जो सगळ्यांना आवडेल म्हणजे मी शिकवल्याप्रमाणे टाकाऊतून टिकाऊ टाकाऊतून टिकाऊ तुम्ही शिकवलं हा आणि कचऱ्यातून कला सक्षम बनवा स्वतःला अरे काय वेळ लागलाय का तुम्हाला हे असंच आहे एखाद्या मराठी माणसाने धंदा करायचा म्हटला की दुसरा मराठी माणूस त्याला वेड्यातच काढतो अरे पण तुमचे हे असले वडापाव खाऊन शाळेतली मुलं आजारी पडतील ना कशाला आजारी पडतील उगीच पनवती लावू नका आम्ही प्रचंड मेहनतीने हा सगळा धंदा उभा करतो आणि तुम्ही ना चिकटी पुक बुक हे बघा गुरुजी आणि आम्ही शाळेतले काही चार बेंच कापून त्याची वडापावची गाडी बनवलेली आहे काय हो आणि आम्ही असा सुद्धा विचार केलेला आहे म्हणजे आम्ही दोघांनी मिळून निर्णय घेतलेला आहे की एकंदरीत तुमची ही गरिबी बघून तुमची ही हालाकीची परिस्थिती बघून आमच्या गाडीवर वडे तुम्हीच तळायचे आणि आम्ही दोघ फक्त गल्ल्यावर बसणार म्हणजे तुम्ही गल्ल्यावर बसणार आणि मी वडे तळायचे मास्टर उद्घाटन रिपीन कापून नाही करायचंय आमच्या गाडीवरती जे वडापाव तयार होणार आहेत ना त्यातला पहिला वडापाव तुम्ही टेस्ट करायचंय म्हणजे कचरा कुंडीतली भाजी रस्त्यावरचे पाव आणि मारुतीचं चोरलेलं तेल यापासून बनणारा वडा मी खायचा हो मी नाही येणार उद्घाटनाला पंडू होय होय अटल कम ऑन जॉइंट रोबोट हसला
केलंय तुम्ही लोकांनी यार, हॅट्स ऑफ तुम्हाला तिघांना. थँक यू, आम्ही हसून हसून मेलो. प्लीज बसा. चॅलेंज घेऊन आम्ही आमचा हा 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 कोण अख्ख्या शेड्यूलची जी अरुणची एनर्जी होती ना ती लावली आहे.